नमस्कार। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजेच पल्लवी पाटील सध्या ती आपल्याला टी व्ही विश्वामध्ये प्रवेश करताना दिसत आहे। ती आपल्याला झी मराठीवर सुरू होणारी नवीन मालिका नवागडी नवराज्य यामध्ये एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे। त्यानिमित्ताने या व्हिडिओमध्ये आपण अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्या संपूर्ण आयुष्याची माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा। पाहूयात पल्लवी पाटीलची पर्सनल माहिती। तिचं खरं नाव आहे पल्लवी पाटील आणि जन्म 4 नोव्हेंबर 1991 धुळेमध्ये झाला। 2022 नुसार तिचं सध्याचं वय आहे 31 वर्ष। तिने आर्किटेक्चरमधून डिग्रीपर्यंतचं तिचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। तसंच तिला ट्रॅव्हलिंग करण्याची, योगा करण्याची आणि प्रामुख्याने फोटोग्राफीची खूपच आवड आहे। तिचे सध्या इंस्टाग्रामवर 1,66,000 एवढे फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला 20,000 ते 25,000 रुपये एवढे चार्ज करते। पाहूयात तिचा आजपर्यंतचा करिअर प्रवास। पल्लवीने कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 9X जकास या चॅनलवर सुरू असणारी ब्युटी कॉन्टेस्ट यामध्ये सहभाग घेतला आणि त्या स्पर्धेची ती रनरअप ठरली। नंतर तिने ॲक्टिंग विश्वामध्ये प्रवेश केला आणि तिचा सर्वात पहिला मराठी चित्रपट म्हणजे क्लासमेट हा चित्रपट खूपच गाजला होता आणि या चित्रपटामध्ये तिने सिद्धार्थ चांदेकरची गर्लफ्रेंड म्हणजेच हिना ही व्यक्तिरेखा साकारली होती। नंतर ती आपल्याला 702 दीक्षित या चित्रपटामध्ये दिसली। नंतर तिने कॉमेडी चित्रपट सेंटिमेंटल यामध्ये विकास पाटीलसोबत काम केलं। हा चित्रपट देखील खूप हिट ठरलेला आहे। नंतर ती आपल्याला तू तिथे असावे या चित्रपटामध्ये भूषण प्रधानसोबत प्रमुख भूमिकेत दिसली। नंतर तिने ट्रिपल सीट या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी आणि शिवानी सुर्वेसोबत मुख्य भूमिकेत काम केलं। सविता दामोदर परांजपे, बॉईज 2 आणि गोविंदा आलारे यांसारख्या चित्रपटांमध्ये ती आपल्याला दिसली। नंतर तिने मालिका विश्वात प्रवेश केला। तिची पहिली मालिका जिगरबाज यामध्ये तिने डॉक्टर सुहानी ही व्यक्तिरेखा साकारली होती। ही मालिका सोनी मराठीवर प्रदर्शित झालेली आहे। तसंच ती आपल्याला खूप साऱ्या गाण्यांमध्ये दिसली। त्यानंतर तिने पुन्हा एकदा मालिका विश्वांमध्ये प्रवेश केलेला आहे। झी मराठीवर नवागडी नवराज्य ही नवीन मालिका सुरू होत आहे। यामध्ये ती आपल्याला अनिता दातेसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे। पाहूयात पल्लवीच्या फॅमिलीविषयीची माहिती। पल्लवीचे वडील यशवंतराव पाटील, पल्लवीची आई सुरेखा पाटील आणि पल्लवीची बहीण प्रिया पाटील। तर अशी आहे पल्लवी पाटीलची संपूर्ण लाईफस्टाईल। तुम्ही पल्लवी पाटील हिचा कोणता चित्रपट पाहिलात जरूर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।